नाशिक कारागृहातल्या गैरप्रकारांवर आतापर्यंत अनेकदा बोललं गेलंय. तिथं चालणारं मोबाईल कॉल सेंटर हा तर सगळ्या राज्याच्या चर्चेचा विषय. यावर आतापर्यंत अनेक बातम्या आल्यात. झी 24 तासनं या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर काही प्रमाणात कारवाई देखील झाली आहे. मात्र दरवेळी या कारागृहातला एखादा नवाच प्रकार समोर येतो. कारागृहामध्ये चक्क सुपारी घेऊन कैद्यांचे खून केले जात असल्याचा धक्कादायक आरोप एका कर्मचाऱ्यानंच केलाय. कैद्यांचे संशयास्पद मृत्यू होत आहेत. अनावधानानं किंवा जाणून बुजून कैद्यांना वैद्यकीय मदत नाकारली जातीये असे अनेक प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकारांकडे तुरुंग प्रशासन आणि गृह खातं दुर्लक्ष करतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. आजच्या लक्षवेधमध्ये आपण या नाशिक कारागृहाचा एक्सरे काढणार आहोत आणि बघणार आहोत आतमध्ये नेमकं काय सुरू आहे ते. नाशिकचं मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादात अडकलंय. तुरुंगामध्ये चक्क सुपारी घेऊन हत्या होत असल्याचा आरोप झालाय. एखाद्या कैद्याचा नैसर्गिक मृत्यू दाखवून किंवा दुसऱ्या कैद्याच्या करवी असे प्रकार होत असल्याची शंका व्यक्त होतीये. धक्कादायक बाब म्हणजे खुद्द तुरुंगातल्या एका कर्मचाऱ्यानं हे गंभीर आरोप केलेत. त्यांनी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. बघूया झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट. हे नाशिकचं मध्यवर्ती कारागृह आहे की खुनाचा अड्डा असा प्रश्न निर्माण झालाय. जेलमध्ये असलेल्या कैद्यांची सुपारी घेऊन हत्या केली जात असल्याचा गंभीर आरोप झालाय. हा आरोप दुसरा तिसरा कोणी नाही तर स्वतः तुरुंगातल्याच एका कर्मचाऱ्यानं केलाय. हे रेंजचे जे डीआयजी आहेत राजेंद्र धामणे आणि त्यानंतर संबंधित अधीक्षक या कारागृहाला जे अधीक्षक येत आहेत यांचे घोटाळे हे वारंवार चालूच आहेत. त्यानंतर मोबाईल प्रकरणं चालू आहेत. दहशतवादी सोडून देण्यात आलेले आहेत. अनेक गंभीर प्रकरणं या ठिकाणी होत आहेत. खंडण्या घेऊन मर्डर होत आहेत आतमध्ये. अनेक गंभीर प्रकरणं या ठिकाणी होत आहेत. खंडण्या घेऊन मर्डर होत आहेत आतमध्ये. अनेक गंभीर प्रकरणं या ठिकाणी होत आहेत. खंडण्या घेऊन मर्डर होत आहेत आतमध्ये. बुरकुल यांनी याबाबत अनेकांकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची त्यांची तक्रार आहे. दिनांक 7/5/2018 पासून तर आजपर्यंत मी 9 तक्रारी माननीय राज्यपाल महोदय, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, प्रधान सचिव, अप्पर पोलीस महासंचालक, खातेप्रमुख पोलीस महासंचालक आणि या रेंजचे डीआयजी तर याबाबत मी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी मला काही कोणत्याही प्रकारची त्यात दखल घेतलेली नाही आहे. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्याचा आरोप अनिल बुरकुल यांनी केला असला तरी त्याची अद्याप दखल घेतली गेलेली नाही. खर तर कोठडीमध्ये अशा प्रकारे झालेल्या मृत्यूंची सखोल चौकशी व्हायला हवी. कारण कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष किंवा हितसंबंधांमुळे हे प्रकार घडत असल्याचं कायदे तज्ज्ञांचं मत आहे. हे कायद्यांचे मृत्यू म्हणा किंवा त्यांच्यावरती होणारे हल्ले वगैरे या गोष्टीमध्ये काही तिथल्या ठिकाणचे जे कर्मचारी, रक्षक कर्मचारी वगैरे आहेत त्यांनी सतर्कतेने आणि आपल्याला होणाऱ्या परिणामांची जाण ठेवून त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे ड्युटी करायला पाहिजेत. कारण त्यांना माहिती आहे की अशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्या तर त्या ठिकाणी असलेला जो कर्मचारी आहे त्याला जबाबदार धरलं जातं. त्यामुळं त्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत सतर्कता घेतली पाहिजे. अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी किंवा दोषी असलेले अनेक जण नाशिक कारागृहात आहेत. त्यांना कायदा योग्य ती शिक्षा देईलच पण कायदा हातात घेऊन अशा प्रकारे त्यांना संपवलं जात असल्याचा आरोप झालाय. तो देखील कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडूनच. सरकारनं याची गांभीर्यानं दखल घ्यायलाच हवी. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. ते नाशिकचं हे कारागृह सध्या कैद्यांचा मृत्यूखाना ठरला आहे. अनेक कैद्यांचे मृत्यू कागदावर नैसर्गिक दिसत असले तरी त्यामागे सुनियोजित षडयंत्र असल्याची चर्चा आहे. अनेकदा तुरुंग अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कैदी दगावत असल्याची तक्रार होतीये. अहमदनगरच्या सोनई मधल्या तिहेरी दलित हत्याकांडातला आरोपी पोपट करंदलेचं घर. 24 जून रोजी नाशिक कारागृहात पोपटचा मृत्यू झालाय. कागदोपत्री याचं कारण दिलं गेलं हृदयविकाराचा झटका. मृत्यू होण्यापूर्वी 4 दिवस आधीच पोपटला अर्धांगवायूचा झटका आला होता. मात्र तरीही त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं नाही.
त्याला योग्य वेळी उपचार मिळाले असते तर तो बचावला असता असं त्याच्या नातलगांचं म्हणणं आहे. प्रशासनाचं काम होतं की ते ज्यावेळेस आजारी पडले त्यावेळेस आम्हाला त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होती की तुमचे नातेवाईक आजारी आहे तुम्ही भेटून जा. एकदम ते एक अशी सिरियस परिस्थिती आल्यानंतर जर आम्हाला कळवता येतं त्यानंतर आम्ही काही करू शकत नाही. पोपटला योग्य उपचार मिळावेत यासाठी कारागृहात याच खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या अन्य कैद्यांनी उपोषण केलं होतं. मात्र आपल्याला उपचारांची गरज नसल्याचं कारागृह प्रशासनानं पोपटकडून लिहून घेतल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्याच्या प्रकृतीबाबत माहिती फोन करून तात्काळ देता आली असती मात्र त्याऐवजी घरी पोलीस पाठवून माहिती देण्यात आली. आता किमान अन्य कैद्यांच्या बाबतीत असं दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा पोपट करंदले यांच्या नातलगांनी व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक केलं की अनावधानाने तो शासनाचा प्रश्न आहे पण आता असं बाकीच्या कैद्यांवर असं होऊ नये का. बाकीही तिथं असं माणसं म्हणून त्यांच्याकडे लक्ष दिलं जावं, त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर तेही जगतील. असं जर एकदम दुर्लक्ष केलं तर ते कसे जगणार तिथं आणि इतक्या उशिराने नातेवाईकांना कळवण्यात येतं. कारागृहातील आरोपींना मानवतेच्या दृष्टिकोनातून वागणूक दिली जात नसल्याच्या अनेक गंभीर तक्रारी झाल्यात. तसंच कैद्यांपर्यंत मनी ऑर्डर किंवा पत्र पोहोचवली जात नसल्याचाही आरोप होतोय. कैद्यांना माणूस म्हणून वागवलं जावं अशी किमान अपेक्षा त्यांच्या नातलगांकडून व्यक्त केली जाते. मकरंद घोडकेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अहमदनगर. पोपट करंजले यांच्यापेक्षाही धक्कादायक प्रकार घडलाय तो बळीराम शिंदे या कैद्याच्या मृत्यूबाबत. या कैद्याच्या बाबतीत जितके नियम मोडता येतील तितके नियम मोडण्यात आलेत. कारागृहाच्या डॉक्टरांकरवी उपचार करण्याऐवजी शिक्षा भोगणाऱ्या कैदी डॉक्टरकडून उपचार केले गेलेत आणि त्यामुळेच बळीराम शिंदेंच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय. एका गुन्ह्यासाठी कैद भोगत असलेला बळीराम शिंदे याचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. याचा मृत्यूही अर्थातच नैसर्गिक दाखवला गेला मात्र प्रत्यक्षात त्याच्या मृत्यूपूर्वी अशा काही घडामोडी घडल्या की मृत्यू खरंच नैसर्गिक होता की बळीरामची जाणून बुजून हत्या केली गेली यावर संशय घ्यायला जागा आहे. कारागृहातले कर्मचारी अनिल बुरकुल यांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे. 28 फेब्रुवारी 2017 रोजी सदरचा बंदी जो आहे तो कारागृहात आलेला होता. 4 दिवस तो वारंवार अधीक्षकांकडे मागणी करत होता की मला उपचारासाठी दाखल करा, मला त्रास होतोय, परंतु यांनी त्याला दाखल केलं नाही आणि अत्यंत संशयास्पदरित्या त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. डॉक्टरांनी त्या आरोपीला त्या ठिकाणी जे उपचार औषधोपचार करायला पाहिजे होते ते केलेले नाही आहेत. त्याला सिव्हिल हॉस्पिटलला देखील ॲडमिट करण्यात आलेलं नाही आहे आणि तो रात्री 1 वाजता अत्यंत संशयास्पद रीतीनं त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. बुरकुर म्हणतात ते खरं असेल तर प्रश्न असा निर्माण होतो की हे का केलं. याबाबत आणखी मोठा धक्कादायक आरोप बुरकुर यांनी केलाय. तो कोर्टात हजर होताना तेथील काही या कारागृहाशी संबंधित काही तक्रारी करणार होता आणि त्याला ते पोहोचू दिलं नाही तिथपर्यंत. यातला संतापजनक प्रकार म्हणजे तुरुंगात अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांऐवजी बीडच्या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुदाम मुंडे करवी बळीरामवर उपचार केले गेले. कारागृहातला एक सुदाम मुंडे नावाचा जो एक स्त्री भ्रूण हत्येतला जो आरोपी आहे तर त्याच्याकडून त्याला सलाईन देण्यात आलेली होती. त्याला शुगरचा त्रास होता. त्याला 10 मिनिटांमध्ये त्याला 7 सलाईन एका वेळेला देण्यात आलेले अशी त्या ठिकाणी कारागृहातल्या कैद्यांमध्ये चर्चा आहे. तो रात्री ओरडत होता त्यावेळेला तत्कालीन अधीक्षक श्री रमेश कांबळे यांना या कारागृहाचे आज्ञांकित अधिकारी श्री लटपटे यांनी रात्री 3 वेळा या अधीक्षकांना फोन केला कांबळे साहेबांना की साहेब तो अत्यंत सिरियस झालेला आहे, डॉक्टर 2 वेळा येऊन गेलेले, तो कसा तरी करतोय, तो अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये त्याला सिव्हिल हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे. परंतु कांबळे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की तो अत्यंत बोगस आरोपी आहे, तो काहीतरी खोटं करतोय, बनावट करतोय. बळीरामच्या मृत्यूनंतर सुदाम मुंडेला तातडीनं धुळ्याच्या कारागृहात हलवण्यात आल्यामुळे या प्रकरणी संशय बळावलाय. धामणे साहेबांनी त्याला ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्याला कारागृहातून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून त्याला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहामध्ये तात्काळ हलवण्यात आलेलं होतं सुदाम मुंडेला. या प्रकरणाची चौकशी उच्च अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी करण्यात आली असली तरी त्याकडे अद्याप गांभीर्यानं पाहिलं गेलेलं नाही. विसेरा रिपोर्ट एक चेक केला पाहिजे, PM रिपोर्ट व्यवस्थित चेक झाला पाहिजे. मी CCTV फुटेजची मागणी केलेली होती. ही उच्च दर्जाच्या तपास यंत्रणेमार्फत
अथवा अत्यंत कडक शिस्तीच्या IPS अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. कारण ह्या लोकांनी आतापर्यंत आता त्याच्यातले बरेचसे पुरावे, मी कारण जवळजवळ एक वर्षापूर्वी मी ही तक्रार करतोय, परंतु अद्यापर्यंत या तक्रारीला कोणीच लक्ष दिलेलं नाही या तक्रारीकडे. तर ही चौकशी अत्यंत सखोल आणि उच्च दर्जाच्या तपास यंत्रणेमार्फत झाली पाहिजे. बळीराम जाधव हे एक उदाहरण झालं. अशा अनेक घटना नाशिकच्या कारागृहात आजवर घडल्या आहेत. मात्र या प्रकारांना आळा घालण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करण्यात शासन धन्यता मानत असेल तर काय करायचं? योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. तर अशा आणखी दोन घटनांची माहिती अनिल बुरकुल यांनी झी 24 तासकडे दिली आहे. यामधल्या एका कैद्याला तर अन्य कैद्यांकरवी ठार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात काय घडतंय तुम्ही स्वतःच ऐका. प्रकाश नागो पाटील नावाचा एक न्यायाधीन बंदी होता, तो सुद्धा असाच कारागृहामध्ये आलेला होता. तर ते प्रकरण CIDकडे आणि संबंधित पोलीस स्टेशन नाशिक रोड यांच्याकडे त्याचा तपास होता. तर या आरोपीला कारागृहामध्ये अक्षरशः इतर कैद्यांमार्फत त्याला सुपारी देऊन मारण्यात आलेलं आहे, त्याला फाशी देऊन आणि तिसऱ्या मजल्यावर पाण्याच्या टाकीत नेऊन टाकलेलं होतं. तर ते प्रकरणसुद्धा अद्यापर्यंत प्रलंबित आहे, त्याच्यातसुद्धा कोणतीही चौकशी झाली नाही, ते प्रकरणसुद्धा दडपण्यात आलेलं आहे. सुनील चिंतामन सोनोने नावाचा एक आरोपी होता, न्यायाधीन बंदी होता. तर तत्कालीन अधीक्षक श्री SN चव्हाण, तर डॉक्टरांनी 3 वेळा 32 नंबर भरला. 32 नंबर हा वैद्यकीय अहवाल नोंदवही असते. तर 3 वेळा 32 नंबर भरूनसुद्धा त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं नव्हतं आणि शेवटी तो सुद्धा असाच तडफडून त्या कारागृहामध्ये मेला. मेल्यानंतर ह्या अधीक्षकांना नंतर त्यांनी पाहिलं की आपल्याकडून चूक झालेली आहे, हे सर्व त्यांनी तिथला संबंधित ड्युटीला असणारे हवालदार आणि कॉन्स्टेबल यांच्यावर ढकलून मोकळे झाले आणि त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल झाला. 302 आणि त्या लोकांना त्याच्यामध्ये जेलमध्ये यावं लागलं होतं. परंतु ज्या वेळेला या केसचा निकाल झाला त्यावेळेला सन्माननीय न्यायालयाच्या लक्षात आलं की ह्या हलगर्जीपणा हा केवळ अधीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे हे प्रकार घडलेला होता, तर त्यांनी त्यांना निर्दोष सोडलं त्या दोन कर्मचाऱ्यांना. आणि त्यावेळेला त्यांनी आदेश दिलेले होते की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. हे तसंच पेंडिंग अजून सन्माननीय ते अधीक्षक रिटायर झाले, त्यांना पेन्शन मिळाली, ते घरी निघून गेलेले, असे प्रकार या ठिकाणी चाललेले आहेत. सातत्यानं मोबाईल फोन सापडत असल्यानं नाशिक कारागृह चांगलंच बदनाम झालं होतं. यामध्ये काही कर्मचारीही सहभागी असल्याची कबुली कारागृह विभागाच्या महासंचालकांनी दिली. आणि इतकंच नव्हे तर जॅमर लावून सुद्धा काही उपयोग होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. कारागृहात कैद्यांकडे मोबाईल, कारागृह महासंचालकांनीही टेकले हात. जॅमर लावूनही उपयोग नाही, कारागृहाच्या भिंतीच कमजोर झाल्या. नाशिक कारागृहात सातत्यानं कैद्यांकडे मोबाईल सापडत असल्याची बाब झी 24 तासनं सातत्यानं लावून धरली होती. त्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं, जेलमध्ये जॅमरही लावले, शेकडो मोबाईल जप्तही झाले, अनेक कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली. मात्र अजूनही हे प्रकार घडतच आहेत, त्यामुळे प्रशासन आता हतबल झालंय. लावण्यात आलेल्या जॅमरची क्षमताही वाढवता येत नाहीये, कारण त्यामुळे आजूबाजूच्या वस्तीत त्रास होतो. विशेष म्हणजे कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचतात कारण काही कर्मचारीच याला जबाबदार असल्याची कबुलीच कारागृह महासंचालकांनी देऊन टाकली आहे. आमचे लोक सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहेत त्यामध्ये, त्याला नाकारता येत नाही. असे लोकांवर आम्ही कारवाई बरेच केलेली आहे, असे लोकांची यादी तयार करून त्यांना सेन्सिटिव्ह जागेवर ठेवता येणार नाही असं सुद्धा आम्ही केलेलं आहे. या घटनेला वर्ष उलटले, मोबाईल सापडण्याचे गुन्हे पोलिसांकडे दाखल होण्याचं बंद झाल्यानं आतल्या आत घटना दडपण्याचे प्रकार वाढलेत. मारामाऱ्या, खून, अपघाती मृत्यूचं प्रमाणही वाढलंय. कारागृहातले CCTV बंद आहेत, त्यामुळे कारागृहात मानधनावर जेलगार्ड नेमण्यात येणार आहे. जेल्समध्ये आपण CCTV लावलेले आहे, आता त्याला अजून कसे मजबूत करता येईल ते आम्ही बघतो. मोबाईल जॅमर सुद्धा लावलेले आहे, पण मोबाईल जॅमर कसे आहे की ते लिमिटेशन आहे. आता तुम्ही समजा मोबाईल जॅमर या ठिकाणी लावले तर त्या ठिकाणी तो जाम करतो, म्हणजे पूर्ण एरिया तो जाम करत नाही. कारागृह प्रशासनानं आता सुधार समिती नेमली आहे. समस्या दूर करण्यासाठी ही समिती काम करेल, मात्र कुंपणच शेत खात असेल तर कारागृहाच्या भिंती मजबूत कशा करणार असा प्रश्न आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. जॅमर नेमके कशामुळे कुचकामी ठरलेत? जॅमर, CCTV असून सुद्धा जेलमध्ये मोबाईल कसे वापरता येतात असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतात. अर्थात कुंपण शेत खात असेल तर तक्रार करायची तरी कोणाकडे?
राज्यातल्या बहुतांशी कारागृहात मोबाईलचा सर्रास वापर होत असल्याचं झी 24 तासनं उघड केलं. नाशिक कारागृहात अक्षरशः मोबाईल सेंटरच सुरू झाल्याचं झी 24 तासनं दाखवून दिलं. त्यानंतर 500 अधिक मोबाईल फोन सापडले. कारागृहात कैद्यांकडे स्मार्टफोन 4G कार्डही सापडली. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या गृह मंत्रालयानं तातडीनं राज्यातल्या कारागृहात 100 अधिक जॅमर्स लावण्याची परवानगी दिली. नाशिक कारागृहात असे 27 जॅमर्स लावण्यात आले होते, मात्र आता त्यातले 4 जॅमर्स जळाल्याचं दिसून आल्यानं संशयाचा धूर निघू लागलाय. यापूर्वी कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेले CCTV कॅमेरेही दर्जाहीन असल्याचं आता समोर आलंय. कॅमेरे खराब झालेत, हार्ड डिस्क खराब झालेत. जॅमर्सच्या बाबतीतले खरेदीचे नियम थेट दिल्लीतून मिळवत झी 24 तासनं यातील गोंधळ समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे केंद्राच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड वा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून तयार करण्यात आलेले जॅमर्स खरेदीसाठी अधोरेखित करण्यात आले आहेत. गृह विभागाच्या सुरक्षा सचिवाकडून या विषयांचं सविस्तर निवेदन जारी करण्यात आलंय. त्या व्यतिरिक्त करण्यात आलेली खरेदी नियमबाह्य आहे. याबाबत झी 24 तासनं IGना प्रश्न विचारले होते. माहिती घेऊन नवी प्रक्रिया कशी राबवता येईल याबाबत विचार सुरू असल्याचं उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. तरीही घोळ सुरूच असल्याचं समोर येत आहे. अत्याधुनिक यंत्रणा आणि त्यांचा मेंटेनन्स ही सर्वच कारागृहांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यासाठी लागणारा खर्च लवकर मंजूर होत नसल्यानं कर्मचारी अशा वस्तू खराब करून कैद्यांसाठी रान मोकळं करून देत असल्याचंच नाशिक कारागृहात आता समोर येत आहे. योगेश खरेसा, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. मोबाईल, मृत्यू, हत्या हे खरं तर प्रकार नित्याचेच, पण संचित रजा घेऊन कैदी फरार होण्याचं प्रमाण सुद्धा नाशिक कारागृहामध्ये अधिक आहे. अलीकडे या प्रकारांना आळा बसला असला तरी हे प्रकार अद्याप पूर्णपणे बंद झालेले नाहीत. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. नाशिक कारागृहामध्ये अनेक गैरप्रकार घडत असल्याचं आजवर वारंवार समोर आलंय. पॅरोल किंवा फर्लोवर रजेवर जायचं आणि फरार व्हायचं ही इथली नित्याचीच बाब. थोडे थोडके नव्हे तर शेकडो कैदी आजवर असेच फरार झालेत. एका आकडेवारीनुसार 2012 साली 2897 आरोपी रजेवर गेले. यातले तब्बल 198 आरोपी फरार झाले. यातल्या केवळ 41 जणांना पुन्हा पकडण्यात यंत्रणांना यश आलं. 2013 मध्ये रजेवर गेलेल्या 1519 कैद्यांपैकी 305 कैदी परत आलेच नाहीत. यातल्या फक्त 66 जणांना पुन्हा पकडण्यात आलं, बाकीचे मात्र फरार आहेत. 2014 मध्ये 259 जणांपैकी 58 कैदी फरार झाले. यातल्या 43 जणांना पुन्हा पकडून तुरुंगात डांबण्यात आलं. हे प्रकार वाढल्यानंतर प्रशासनानं त्याची दखल घेतली. तसंच पॅरोल आणि फर्लोचे नियम अधिक कडक केल्यानं हे प्रमाण आता घटलं असलं तरी अद्यापही असे प्रकार घडत असल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे पाकिस्तानात जाऊन दहशतवादी बनलेल्या आरोपींनाही असंच सोडलं जात आहे. सज्जाद काश्मीरी नावाचा एक आरोपी होता, आपला कैदी होता. त्याच्यानंतर एक जावेद उर रहमान, खुशाल कुमार आर्य, त्यानंतर ए सी अब्दुल्ला, या असे अत्यंत गंभीर गुन्ह्यातले आणि पाकिस्तानी कैदी आहेत ते. त्यानंतर दहशतवादी आहे, गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत. तर या लोकांना या कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन अक्षरशः सोडून दिलेले. पोलीस रिपोर्ट त्यांचे निगेटिव्ह होते की यांना बाहेर सोडण्यात येऊ नये. यातल्या सद्दात काश्मीरला पुन्हा पकडण्यात आलं असलं तरी त्याची योग्य प्रकारे चौकशी झालेलीच नाही. तो कसा पळाला, त्याला कुणी मदत केली का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. किंबहुना ते अनुत्तरितच राहावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत का, अशी शंका निर्माण होते. ही 224 प्रमाणे म्हणजे फक्त फरारबंदी म्हणून त्याला लगेच उचललं, परत आणून नाशिक जेलमध्ये ठेवून दिलेले. परंतु त्याच्यात कोणती चौकशी झालेली नाही की हा पाकिस्तानमध्ये राहून आलेला आहे, तिथल्या लोकांशी संपर्कात होता हा, का त्यानं काय नवीन प्लॅनिंग केले किंवा काय जसं असेल, तर त्याची कोणतीही चौकशी न करता त्याला पुन्हा थेट पुन्हा त्या कारागृहात आणून बंद केलेलं आहे. आणि दोषी अधिकारी ज्यांनी त्याला सोडलं होतं त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. उलट त्या कांबळे साहेबांना या प्रकरणातल्या त्यांना मोठी बढती देण्यात आलेली आहे. कैद्यांना पॅरोल किंवा फर्लो रजा देण्यासाठी असलेल्या नियमांकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात असल्याची शंका उपस्थित केली जाते. अशा प्रकारे ज्या वेळेला एखाद्या कैद्याला पॅरोल किंवा फर्लो रजेवर सोडलं जातं त्यावेळेला तो नेमका कोणत्या ठिकाणी जाणार आहे, त्याचा जामीनदार कोण आहे, आणि त्या नियमानुसार तो जामीनदार दिला जातो. कारण काही काही वेळेला परराज्यातल्या कैद्यांना इथल्या स्थानिक पत्त्यांवरती जामीनावर वगैरे सोडलं जातं, हे व्यवस्थित नाही किंवा या सगळ्या गोष्टींच्या चौकशी व्हायला पाहिजेत. कैद्यांना नियमबाह्य रजा देऊन फरार करायला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाहीये.
यामागे कुणाकुणाचे हितसंबंध गुंतले आहेत ते शोधून त्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. तर हा होता नाशिक कारागृहाचा एक्सरे. लक्षवेधमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.